नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर संतोष सूर्यवंशी परत एका डेली निफ्टी बँक निफ्टी चार्ट अनालिसिसच्या व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून दररोज निफ्टी आणि बँक निफ्टीमध्ये उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये कशा पद्धतीनं अपसाईडला डाऊन साईडला मुवमेंट होऊ शकते याची चर्चा करत असतो. मित्रांनो, आज बँक निफ्टीचा जर विचार केला तर आज बँक निफ्टीमध्ये कालच्या व्हिडिओमध्ये जे तुम्हाला सांगितलं होतं त्यानुसार एक्झॅक्ट बँक निफ्टीनं बिहेव्हिअर केलेलं आहे. मी कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं की बँक निफ्टी जोपर्यंत कालचा हाय आणि लो ब्रेक करत नाही, म्हणजे बुधवारचा हाय आणि लो ब्रेक जोपर्यंत करत नाही तोपर्यंत आपल्याला बँक निफ्टीमध्ये हायर साईडला किंवा बँक निफ्टीमध्ये लोअर साईडला एक मोठी मुवमेंट मिळणं अपेक्षित नाही असं सांगितलं होतं. आणि एक्झॅक्ट मित्रांनो, आज मार्केटला कालचा हाय ब्रेक करताना नाही, त्याचबरोबर मार्केटला आजचा लो देखील ब्रेक करता आला नाही. आणि इव्हन मी मित्रांनो तुम्हाला मंगळवारच्या व्हिडिओ ज्या दिवशी बनवलं होतं मंगळवारसाठी त्या व्हिडिओमध्ये देखील सांगितलं होतं की बाबा मार्केट पुढल्या 2 दिवसामध्ये आपल्याला कोणतीही मोठी मुवमेंट देणं अपेक्षित नाही, कारण का एक्सपायरी रिलेटेड जी काय असेल मूव ती मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये काय झाली होती त्या ठिकाणी तयार झाली होती. आणि त्यानंतर सांगितलं होती बाबा नेक्स्ट 2 दिवसामध्ये आपल्याला स्पाईक मात्र काय होतील त्या ठिकाणी नॉर्मली जास्त दिसून येतील असं. आणि एक्झॅक्ट मित्रांनो आजच्या ट्रेडिंग सेशनमध्ये पण मार्केटमध्ये जबरदस्त स्पाईक जे आहेत ते अपसाईडला डाऊन साईडला काय झाले होते त्या ठिकाणी स्क्रीनवरती तयार झाल्या होत्या. आणि आज देखील मित्रांनो आपण मार्केटमध्ये जबरदस्त प्रॉफिट कमवला, पण काही कारणामुळे आपल्याला तो प्रॉफिट प्रॉपर बुक पण करता आला नाही, कारण का आपण नंतर रिएंट्री जे 37,800 आपल्याला मार्केट बुलिश होता असा आपला व्ह्यू होता मार्केटवरती, कारण का मार्केट आपल्याला साधारणतः या रेंजच्या वरती जाणं या ठिकाणी अपेक्षित होतं. विशेषतः जर तुम्ही बघितलं तर एक रेंज होती मित्रांनो आजच्या ट्रेडिंग सेशनसाठी जी खूप महत्वाची होती. मी तुम्हाला टेलिग्रामला एक मेसेज पण करून सांगितलं होतं की बाबा ही एक रेंज आहे आणि ही रेंज जर मार्केटनं ब्रेक केली तर आपल्याला खूप फास्ट मुवमेंट जे आहे ते काय होऊ शकते बँक निफ्टीमध्ये हायर साईडला भेटू शकते असं सांगितलं होतं. म्हणजे या ठिकाणी मित्रांनो मल्टिपल टाइम मार्केट काय करत होतं, इथं 38,000 तो कॉल रायटर होता, या 38,000 कॉल रायटरला मार्केट पाठीमागे ढकलण्याचा प्रयत्न करत होतो, पण फायनली मार्केट सक्सेस या ठिकाणी झाल्याच वाटत होतं. पण तिथं मार्केट सक्सेस झालं आणि तिथून शार्प डाऊनफॉल जो आहे तो मार्केटमध्ये आला होता, तो ऑलमोस्ट 450 to 450 बँक निफ्टीमध्ये फॉल आला होता. पण हा फॉल मित्रांनो कालच्या लो 2 दिवसाचा जो लो आहे कालचा लो आणि काल परवाचा लो हा देखील मार्केटला या ठिकाणी ब्रेक करता आला नाही. मित्रांनो आपल्याला ट्रेडिंग करत असताना सर्वात महत्वाचं काय तर मार्केटचं टेक्निकल सेटअप काय, ऑप्शनचं सेटअप काय हे माहीत असणं गरजेचं आहे. मित्रांनो उद्याच्या ट्रेडिंग सेशनसाठी किंवा नेक्स्ट वीकमध्ये आता जे काय एक्सपायरी ओपन होते उद्यापासून नवीन त्या एक्सपायरीमध्ये आपल्याला ट्रेड करण्यासाठी काही बाबी या ठिकाणी महत्वाची. मित्रांनो आज बँक निफ्टीचं जे क्लोजिंग झाले ते 10-day एक्सपोनेन्शियल मूव्हिंग एव्हरेजच्या खाली झाले, याचा अर्थ टेक्निकली बँक निफ्टी वीक झाल्याचं हे पहिलं लक्षण आहे. दुसरं मित्रांनो त्याचबरोबर निफ्टीचा जर विचार केला तर निफ्टी हाय इंडायसेस देखील मित्रांनो परत एकदा आज काय झालाय 10-day एक्सपोनेन्शियल मूव्हिंग एव्हरेजच्या खाली क्लोज झालाय. म्हणजे दोन्ही इंडायसेस मित्रांनो सेम 10-day आणि 20-day 10-day एक्सपोनेन्शियल मूव्हिंग एव्हरेजच्या खाली क्लोज झाले. मित्रांनो उद्यासाठी आपला मार्केटवरचा जो व्ह्यू असेल तो बेरिश व्ह्यू असेल हे पहिल्यांदा लक्षात घ्या. आजचा निफ्टी आणि बँक निफ्टीचा जो हाय आहे तोपर्यंत इंडायसेस उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये हायर साईडला कट करत नाही किंवा क्लोज होत नाही आजच्या हायच्या वरती, तोपर्यंत आता आपला मार्केटवरती व्ह्यू बुलिश असणार नाही हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. त्याचबरोबर मित्रांनो आज संध्याकाळी मार्केट क्लोज झाल्यानंतर एओडी बेसिसवर ज्या वेळेला डेरिव्हेटिव्ह असेल किंवा कॅश मार्केटची भाव कॉपी येणार नाही त्याचं जोपर्यंत आपण अनालिसिस करणार नाही तोपर्यंत त्याचबरोबर एफआयज आणि डीआयच्या प्लेसमेंट काय ते पण काय करावं लागेल बघावं लागेल, कारण का रोल ओव्हरचा डेटा कसा येतो हे खूप इम्पॉर्टंट असणार आहे उद्याच्या ट्रेडिंग सेशनसाठी. तो डेटा एवढी टाइम म्हणजे संध्याकाळी 6-7 नंतर काय होईल एनएससीच्या वेबसाईटला अपडेट होईल, त्यामध्ये पण काही इनपुट जे आहे ते उद्याच्या ट्रेडिंग सेशनचे असणार आहेत हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. कारण का मित्रांनो ही मंथली एक्सपायरी असल्यामुळे मंथली एक्सपायरीच्या अगोदर मार्केटमध्ये थोडंफार डाऊन साईडला प्रॉफिट बुकिंग झाले, ज्या लॉंग पोझिशन होत्या फक्त त्या क्लोज करण्यात आल्या असण्याची शक्यता खूप जास्त आहे. मित्रांनो उद्याच्या ट्रेडिंग सेशन जर ट्रेडिंग सेशनला जर बँक निफ्टी किंवा निफ्टी हा इंडायसेस पाठीमागच्या 3 दिवसाचा जो काय लो आहे हा जर लो डाऊन साईडला या ठिकाणी मार्केट ब्रेक करत नसेल तर समजायचंय मार्केट बुलिश असणार आहे. मार्केट परत एकदा तुम्हाला हायर साईडला नवीन एक्सपायरीमध्ये जाताना तुम्हाला क्लिअरली दिसून येण्याची शक्यता त्या ठिकाणी नाकारता येत नाही. पण मित्रांनो मार्केट जर डाऊन साईडला या झालं तर जरूर मित्रांनो 20-day एक्सपोनेन्शियल मूव्हिंग एव्हरेजला मार्केट उद्याच्या किंवा परवाच्या ट्रेडिंग सेशनमध्ये काय करू शकतं निफ्टी आणि बँक निफ्टी हे दोन्ही इंडायसेस डाऊन साईडला टच करू शकतात. मित्रांनो हे झालं टेक्निकल सेटअप. मित्रांनो ऑप्शनचं सेटअप काय तर आज मंथली एक्सपायरी असल्यामुळे मित्रांनो रोल ओव्हरचा डेटा असल्यामुळे त्या ठिकाणी नेक्स्ट एक्सपायरी जे काय प्लेसमेंट असेल ते एवढं रिलायबल असणार नाही आपल्यासाठी, त्यामुळे आपण ऑप्शनचा डेटा जो आहे तो त्या ठिकाणी बघणार नाही. मित्रांनो तुम्ही जर माझ्या टेलिग्राम चॅनलवर नवीन असाल सॉरी युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर जरूर तुम्ही मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर मित्रांनो तुम्हाला जर प्रीमियम सर्व्हिस घ्यायचं असेल दररोज निफ्टी बँक निफ्टीचे फ्रीमध्ये जर कॉल हवे असतील तर त्यासाठी तुम्ही देखील काय करू शकता आपला प्रीमियम टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता. हा प्रीमियम टेलिग्राम चॅनल जॉईन करण्यासाठी तुम्हाला साधं सिंपल युट्यूबच्या डिस्क्रिप्शनमध्ये जायचं आहे,
त्या ठिकाणी झिरोदा असेल, अपस्टॉक असेल, अलिस ब्लू मध्ये डिमॅट अकाउंट ओपन करा. त्या अकाउंट ओपन केल्यानंतर मला फक्त तुमचा युजर आयडी सांगा, मी तुम्हाला माझ्या प्रीमियम टेलिग्राम चॅनलमध्ये काय करेल जॉईन करेल. त्या ठिकाणी तुम्ही जर ऍक्टिव्ह ट्रेडर राहिला तर तुम्हाला त्याचे बेनिफिट जे आहे ते येणार आहे कालखंडामध्ये नक्की मिळणार आहे. हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. मित्रांनो, माझा बाजार बुल नावाचा एक कॉमन टेलिग्राम चॅनल आहे, ज्या टेलिग्राम चॅनलला आतापर्यंत 4682 लोक जॉईन आहेत. त्याच टेलिग्राम चॅनलवर मी मित्रांनो जबरदस्त प्रॉफिट लॉसचे दोन्हीचे स्क्रीनशॉट शेअर करतो. मला प्रॉफिट पेक्षा पण लॉसचे पण मी काय करतो मित्रांनो, तुम्हाला स्क्रीनशॉट डेली बेसिसवर शेअर करत असतो. हे पहिल्यांदा लक्षात घ्या. मित्रांनो, आज सकाळी आपल्याला पहिल्या दोन कॉलमध्ये जे काय ट्रेड घेतलो त्यामध्ये जबरदस्त प्रॉफिट झाला होता. पण त्यानंतर मित्रांनो परत आपण काही एक्स्ट्रा ट्रेड टाकले होते, दोन ते तीन ट्रेड. त्यामध्ये एक तर रिस्की ट्रेड होता, त्यामध्ये बऱ्याच लोकांनी ट्रेड घेतला. पण बाकीच्या पण दोन कॉलमध्ये आपले एसएल पण काय झाले होते, हिट झाले होते. कारण आजचं मार्केटचं बिहेव्हिअर जे आहे ते मॉर्निंगला त्या पद्धतीत, त्यामुळे ऑलमोस्ट आपला जे काय कॉल दिले त्यामध्ये एसएल आपले जास्त हिट झालेत. पण तरी पण मोस्ट ऑफ पीपल काय झालेत त्या ठिकाणी नेट प्रॉफिट घेऊन बाहेर पडलेत. हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. मित्रांनो, मी तुम्हाला टाइम टू टाइम चार्ट देखील आपल्या स्क्रीनवरती काय केले होते आज शेअर केले होते. हे पहिल्यांदा लक्षात घ्या. मित्रांनो, या ठिकाणी बँक निफ्टी जो आहे तो इथे एक आपण 37,500 सी ऑप्शन बाय केला होता. आणि ह्या ऑप्शन मध्ये मित्रांनो आपण ऑलमोस्ट 100 पॉईंटची मुवमेंट जी आहे ती काय केली होती त्या ठिकाणी इझिली कॅच केली होती. हे पहिल्यांदा लक्षात घ्या. जबरदस्त प्रॉफिट झाला होता त्या ठिकाणी ह्या ऑप्शन मध्ये. त्यानंतर आपण जवळपास दोन परत कॉल बाय केले होते सलग, विशेषतः 37,600 ती कॉल दोन वेळा बाय केले होते. पण दोन्ही वेळा काय झाला होता आपला त्या ठिकाणी रेजिस्टन्स हिट झाला होता. काय रेजिस्टन्स हिट झाला होता, कारण या ठिकाणी मित्रांनो 37,800 ही जी लेवल आहे ती मार्केट त्या ठिकाणी क्रॉस करत होतं. हे लेवल काय करत होतं, मार्केट क्रॉस करत होतं. कारण का हा ऑप्शनचा मित्रांनो रेजिस्टन्स होता. आणि हा रेजिस्टन्स मार्केटनं क्रॉस केल्यानंतर आपल्याला मार्केटमध्ये एक शार्प मुवमेंट अपसाईडला अपेक्षित होती. पण मार्केट मल्टिपल टाइम काय करत होतं, ह्या रेंजला आल्यानंतर प्राइस रिजेक्ट करत होतं. त्यामुळे आपल्या इथं दोन एसएल जे आहे ते काय झाले होते, हिट झाले होते 20-20 पॉईंटचे. ओके, त्याचबरोबर मी तुम्हाला हा चार्ट पण शेअर केला होता की बाबा मार्केटचं जर ट्रेंड लाईन डाऊन साईडला ब्रेक केली तर एक मोठी मुवमेंट डाऊन साईडला अपेक्षित होती. आणि त्यानुसार एक्झॅक्ट मित्रांनो डाऊन साईडला इथे एक मुवमेंट पण काय झाली होती आपल्याला भेटली. पण मल्टिपल टाइम मार्केट काय करत होतं, फेक ब्रेकआउट ज्याला म्हणतो ते देण्याचे प्रयत्न आज मार्केटनं केलेत. आणि मोस्ट ऑफ टाइम मार्केट साईडवेज राहिलं. हे पर्यंत काय करा लक्षात घ्या. त्यामुळे आजचा दिवस जो आहे तो ऑप्शन बायरचा नव्हता. मित्रांनो, उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये जर ट्रेड टाकायचं असेल तर नेमकी उद्यासाठी काय पोझिशन आहे, कोणत्या लेवल्स आपल्यासाठी महत्वाचे आहेत, हे पण काय करू आपण या ठिकाणी बघूया. कारण का मित्रांनो, तुम्हाला जर खरंच ऑप्शन ट्रेडिंग शिकायचं असेल, ऑप्शन ट्रेडिंग मधून पैसा कमवायचा असेल, तर मित्रांनो कधीही रिस्क मॅनेजमेंट खूप महत्वाचा आहे. रूल बेस्ड तुम्ही काम करा, स्वतःचे काही रूल्स तयार करा. आणि हे रूल्स जर कंटिन्यू तुम्ही फॉलो केले तर तुम्हाला गॅरंटेड मित्रांनो मार्केट खूप चांगला प्रॉफिट जो आहे तो येणाऱ्या कालखंडामध्ये काय करू शकतं, देऊ शकतं. मित्रांनो, आज बँक निफ्टीला आपण सेल करणार होतो 37,439. आणि मित्रांनो बँक निफ्टी जो आहे तो आपल्या ह्या रेंजच्या आसपास फक्त एकदा येऊन टच करायचा प्रयत्न केला, त्याच्या खाली बँक निफ्टी गेला नाही. दुसरं मित्रांनो, आपण बँक निफ्टीवरती जो आपला व्ह्यू बुलिश होता, हा बुलिश व्ह्यू कुठं होता आपला बँक निफ्टीवर, तर साधारणतः मित्रांनो बँक निफ्टी या ठिकाणी 37,919 जर वरती चालला तर आपण बँक निफ्टीवरती लॉंग पोझिशन घेणार होतो. पण मित्रांनो या ठिकाणी बँक निफ्टी देखील ही रेंज हायर साईडला ब्रेक करता आला नाही. आणि मोस्ट ऑफ टाइम मित्रांनो मार्केट जे ते कंटिन्यू डाऊन ट्रेंडला जरी गेलेलं दिसत असलं तुम्हाला या ठिकाणी स्क्रीनवर, तरी देखील ह्या मार्केटमध्ये आज काय झालं होतं, स्पाईकची संख्या जास्त होती. म्हणजे प्राइस रिजेक्शन ज्याला म्हणतो ना हे खूप जास्त होतं. लोअर साईडला पण प्राइस रिजेक्शन आले आणि हायर साईडला पण प्राइस रिजेक्शन आले. म्हणजे एसएल जे आहे ते ऑप्शन बाहेरचे जबरदस्त आज मार्केटमध्ये हिट झाले. पण मित्रांनो निफ्टीसाठी जो व्ह्यू दिला होता ना तो खूप महत्वाचा होता. मी तुम्हाला निफ्टीवरती लॉंग पोझिशन घ्यायला सांगितली होती 17,812 वरून. मित्रांनो निफ्टी तर काय लॉंग पोझिशन दिली नाही. पण मित्रांनो मी तुम्हाला जे कालची एक ट्रेंड लाईन ड्रॉ करून सांगितलं होती बाबा ही ट्रेंड लाईन जर मार्केटनं ब्रेक केली तर तुम्हाला एक चांगला प्रॉफिट जो आहे तो स्क्रीनमध्ये भेटू शकतो. पण मार्केटनं ही ट्रेंड लाईन ब्रेक केली का, दोन टाइम मित्रांनो फक्त ह्या ट्रेंड लाईनला मार्केटनं टच केली आणि इथून खाली आले. आणि जिथून आपण निफ्टीला सेल करणार होतो 17,666 वरून निफ्टी सेल करणार, इथं जर सेल केला असता तर इथं पण तुमचा एसएल निफ्टीमध्ये काय झाला असता, एसएल हिट झाला असता. कारण का तुमचा कॉल ऍक्टिव्ह केल्या केल्या मार्केटमध्ये एक रिव्हर्सल बाउन्स बॅक आला होता, इथं पण एक जबरदस्त शॅडो तयार झाली. पण तरी पण तुम्ही जर प्रॉपर ट्रेडिंग केला असेल या ठिकाणी तर जरूर मित्रांनो तुम्हाला 640-610 आणि त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी निफ्टीमध्ये 17,575 टार्गेट जे आहे ते इझिली काय झालं होतं त्या ठिकाणी मिळालं होतं. म्हणजे विशेषतः आजचा जर निफ्टीचा जर लो चेक केला तर आजचा मित्रांनो निफ्टीनं जो लो तयार केलाय तो काय निफ्टीनं लो तयार केलाय, निफ्टीचा लो आहे मित्रांनो 17,585, म्हणजे बरोबर 10 पॉईंट वरती आपला लो आहे. हे पहिल्यांदा लक्षात घ्या. म्हणजे या पद्धतीने आपल्या लेवल्स मार्केटमध्ये काय करतात, काम करतात. मित्रांनो तुम्ही जर प्रॉपर एक डिसिप्लिन ठेवून जर कंटिन्यू बेसिसवर एका लेवलवर जर काम केलं तर तुम्हाला डेफिनेटली मित्रांनो येणाऱ्या कालखंडामध्ये मार्केट खूप मोठा रिवॉर्ड जो आहे तो दिल्याशिवाय राहणार नाही. ऑप्शन ट्रेडिंगचं हेच वैशिष्ट्य मित्रांनो, तुम्हाला पोझिशन साईज प्रॉपर ठेवावं लागेल कायमस्वरूपी. पोझिशन साईज मध्ये तुम्ही जेवढं जास्त बदल कराल तेवढा तुमचा लॉस होण्याची शक्यता आहे. स्टॉप लॉस जो आहे तो प्रॉपर ठेवा, तुम्हाला डेफिनेटली मार्केट काय करू शकतं, एक चांगला प्रॉफिट जो आहे तो येणाऱ्या कालखंडामध्ये
देऊ शकतो. मित्रांनो, उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये निफ्टी आणि बँक निफ्टीमध्ये नेमका कसा ट्रेड बनू शकतो. मित्रांनो, या ठिकाणी निफ्टीचा जर विचार केला ना, तर निफ्टीमध्ये क्लिअरली एक डाऊनफॉल जो आहे तो क्लिअरली स्क्रीनवर दिसतोय. पण मित्रांनो, जोपर्यंत निफ्टी हा इंडायसेस एका विशिष्ट लेवलच्या खाली जाणार नाही, तोपर्यंत आपल्याला निफ्टीवरती बेरिश व्ह्यू ठेवून चालणार नाही, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. म्हणजे ब्रॉड लेवलला जर विचार केला तर मित्रांनो, निफ्टी हा इंडायसेस जो आहे ना, कुठल्याही परिस्थितीत आपल्याला पुढील एक आठवड्यामध्ये साधारणतः 17,247 किंवा 17,362 त्या सपोर्टच्या खाली जाणं अपेक्षित नाही, हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. कारण का हा ब्रेकआउट एरिया आणि मार्केट सहजासहजी ह्याच्या खाली जाऊन क्लोजिंग देईल असं आपल्याला वाटत नाही पुढील आठवड्यामध्ये. नेक्स्ट वीकमध्ये कशा पद्धतीने ट्रेडिंग करते ह्याचा पण एक मोठा व्हिडिओ मी शनिवारी किंवा रविवारी तुम्हाला शेअर करेल. त्यामध्ये बऱ्याच गोष्टी सांगेल, FIचा डेटा असेल, DIचा डेटा असेल, ओपन इंटरेस्ट असेल, रोल ओव्हर असेल, लॉंग पोझिशन असतील, शॉर्ट पोझिशन कशा पद्धतीने तयार झालेत, हा सगळा डेटा मी तुम्हाला शनिवारी किंवा रविवारच्या व्हिडिओमध्ये शेअर करेल. पण आता सध्या डेटा आपल्याला उद्याच्या फ्रायडेसाठी महत्वाचा काय, कोणत्या लेवल्स महत्वाचे आहेत. मित्रांनो, उद्या जर निफ्टीला जर सेल करायचं असेल तर निफ्टीला तुम्हाला सेल कुठून करायचं आहे, तर या ठिकाणाहून निफ्टीला सेल करायचं आहे. इथून जर निफ्टीला, इथून म्हणजे कुठून आहे ही लेवल एक्झॅक्ट, तर मित्रांनो मी ही लेवल एक्झॅक्ट काय करतोय तुमच्या समोर ड्रॉ करतोय. मित्रांनो, 17,533 खाली जोपर्यंत निफ्टी जात नाही तोपर्यंत निफ्टीवरती बेरिश व्ह्यू जो आहे तो तुम्ही उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये ठेवू नका. आणि मे बी मित्रांनो, ज्या पद्धतीचं स्ट्रक्चर आहे, ज्या पद्धतीचं सेटअप आहे पाठीमागच्या 3 दिवसाचं, 3 दिवसात ज्या पद्धतीनं FIचा डेटा खराब झालाय, त्यानुसार मित्रांनो फ्रायडेच्या ट्रेडिंग सेशनवर उद्या तर आपला मार्केटवर व्ह्यू जो आहे तो ऑलमोस्ट माझा तर बेरिश असेल. मार्केट गॅप अप ओपन झाल्यानंतर, ऑप्शनचं सेटअप चेंज झाल्यानंतर तिथं माझा व्ह्यू उद्या मार्केटवर चेंज होईल, हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. सध्या टेक्निकली आपला व्ह्यू मार्केटवर बेरिश आहे, ऑप्शनचा डेटा रिलायबल नाही आहे. ओके, तर मित्रांनो निफ्टी हा इंडायसेस जो आहे तो उद्या तुम्हाला सेल करायचा आहे. सेल कुठून करायचं आहे, सेल बिलो 17,533 खाली सेल करा. 17,505 पहिलं टार्गेट भेटेल, त्यानंतर मित्रांनो 17,460 हे टार्गेट भेटेल, आणि त्यानंतर मित्रांनो 17,440 टार्गेट भेटेल, आणि 17,410 हे टार्गेट जे आहे ते काय होऊ शकतं उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये तुम्हाला इझिली निफ्टीमध्ये भेटू शकतं, हे पहिल्यांदा लक्षात. म्हणजे ही टार्गेट्स आहेत उद्याच्या ट्रेडिंग सेशनसाठी तुम्हाला, म्हणजे निफ्टीला सेल करायचं आपल्याला उद्या बेरिशवर. कारण का मित्रांनो, सर्वात महत्वाचं काय माहिती आहे उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये, आता उद्याच्या ट्रेडिंग सेशनला फ्रायडेला जर ट्रेड टाकायचं असेल तर निफ्टी जोपर्यंत ह्या ट्रेंड लाईनच्या वरती जाणार नाही तोपर्यंत निफ्टी बुलिश नाही. आणि हा जो स्विंग हाय आहे निफ्टीचा लेटेस्ट, म्हणजे साधारणतः 17,720 वरती निफ्टी जाणार नाही ना, तोपर्यंत निफ्टीवरती आपल्याला बुलिश व्ह्यू ठेवून चालणार नाही. प्रत्येक हायर साईडला निफ्टीमध्ये काय करायचं, शॉर्ट पोझिशन घ्यायचं. कारण का 10-day एक्सपोनेन्शियल मूव्हिंग एव्हरेज, रायझिंग एक्सपोनेन्शियल मूव्हिंग एव्हरेज जे डायनामिक सपोर्ट काम करतं त्याच्या खाली मार्केटनं क्लोजिंग दिलं, आणि उद्या जर मार्केटनं त्याच्या खाली परत कंटिन्यू क्लोजिंग दिलं तर मार्केट 20-day एक्सपोनेन्शियल मूव्हिंग एव्हरेज काय होणार आहे, इझिली जाण्याची शक्यता नाकारतात. पण तरी पण मित्रांनो, उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये जर आपल्याला निफ्टीवरती जर पोझिशन घ्यायची असेल तर ही पोझिशन कुठून घेऊया आपण, तर 17,666 वरून निफ्टी उद्या बाय करा. निफ्टी कुठून बाय करायचं तुम्हाला, निफ्टी बाय अबव 17,666 वरून निफ्टी बाय करा. त्या ठिकाणी निफ्टीमध्ये पहिलं टार्गेट भेटेल मित्रांनो तुम्हाला 17,695 पहिलं टार्गेट भेटेल, त्यानंतर 17,739 टार्गेट भेटेल, त्यानंतर मित्रांनो 17,760 टार्गेट भेटेल, आणि त्यानंतर 17,795 टार्गेट जे ते काय होऊ शकतं तुम्हाला इझिली उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये निफ्टीमध्ये भेटू शकतो. म्हणजे ह्या लेवलसाठी काय करायचं उद्या निफ्टीमध्ये तुम्हाला ट्रेड टाकायचं. आणि मित्रांनो सर्वात महत्वाचं काय, तर ह्या ज्या लेवल्स काढल्या असतात टेक्निकल आणि ऑप्शनचा सेटअपचा डेटा बघून काढल्या असतात. आणि समजा इनकेस मार्केट जर खूप गॅपडाऊन ओपन झालं तर त्यावेळेला ह्या लेवलवर काम करायसाठी विशेष प्रकारच्या एक्सपर्टीची आणि ऑप्शन ट्रेडिंगचा एक्सपिरियन्स असणं त्या ठिकाणी तुम्हाला गरजेचं आहे, तरच ह्या लेवलवरती तुम्हाला काम करता येईल. किंवा मित्रांनो ह्या ज्या लेवल्स आहेत ना, ह्या सपोर्ट आणि रेजिस्टन्सच्या लेवल आहेत. मोस्ट ऑफ टाइम काय होतं मित्रांनो माहिती का, इथून जिथून आपण सेल सांगितलं ना, मार्केट ह्याच्या खाली 10-12 पॉईंट जातं आणि तिथून मार्केट बाउन्स बॅक घेतं. मग बाउन्स बॅक घेऊन मार्केट जर वर चाललं ह्या लेवलच्या वरती ना, तर तुम्ही त्या ठिकाणी तुमची पोझिशन जी आहे ती क्लोज्ड केली पाहिजे, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. कारण का तुम्हाला जर वाटत असेल की बाबा 17,533 खाली मार्केट गेल्यानंतर खाली जाणार, आज खाली जाईलच काय नाही, इथून सपोर्ट घेऊन माघारी जाण्याची प्रोबॅबिलिटी पण खूप जास्त आहे. किंवा मार्केट डाऊन साईडला साधारणतः 17,440 पर्यंत आलं तर इथं मार्केट सपोर्ट घेऊन इथून परत माघारी जाण्याची प्रोबॅबिलिटी असते, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. त्याला सपोर्ट आणि रेजिस्टन्स म्हणतात, तो तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. कशा पद्धतीने एक्झॅक्ट सपोर्ट रेजिस्टन्स माहित असून चालत नाही, त्याच्यावर काम कसं करायचं ते पण तुम्हाला माहित असलं गरजेचं. मित्रांनो उद्या बँक निफ्टीवरती आपला व्ह्यू काय असेल, तर तिथं देखील सेम आपला मित्रांनो बँक निफ्टीवरती व्ह्यू बेरिश असणार आहे. उद्या 37,235 खाली निफ्टी गेल्यानंतर सेल करायचं आहे, सॉरी बँक निफ्टी काय करायचं आहे, सेल करायचं. कुठून बँक निफ्टी आपल्याला उद्या सेल करायचं आहे,
बैंक निफ्टी सेल बिलो 37,235 च्या खाली बँक निफ्टी सेल करा. 37,040 हे पहिलं टार्गेट असेल. त्यानंतर मित्रांनो सॉरी 38,040 सॉरी 37,000 हे तुमचं पहिलं टार्गेट जे असेल काय असेल 37,040 हे तुमचं काय असेल पहिलं टार्गेट असेल. आणि समजा निफ्टी जर त्याच्या खाली निघाला तर 36,940 हे दुसरं टार्गेट असेल. त्यानंतर 36,610 हे टार्गेट असेल. आणि त्यानंतर 36,500 हे काय असेल बँक निफ्टीसाठी उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये टार्गेट असणार. हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या, म्हणजे हा जो लो आहे ना मित्रांनो इथला या ठिकाणापर्यंत बँक निफ्टी काय करू शकतो उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये येण्याचा जरूर प्रयत्न करू शकतो. ही शक्यता नाकारता येत नाही, कारण का उद्या फ्रायडे आहे. फ्रायडेला कसं असतं मार्केटमध्ये फ्रायडे फॅक्टर असतो, परत 2 दिवस मार्केटला सुट्टी असते, त्यामुळे बरेच मोठे प्लेअर जे आहेत ते रिस्क घेत नाहीत किंवा पोझिशन हलक्या करतात. ऑलरेडी पोझिशन पाठीमागच्या 3 दिवसात हलक्या झाल्या, त्यामुळे उद्या संधी कमी आहे. पण इनकेस काय ग्लोबल सेंटिमेंटमुळे झालं तर पोझिशन हलक्या केल्या जाऊ शकतात. ही शक्यता नाकारता येत नाही. मित्रांनो उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये आपल्याला बँक निफ्टी हा इंडायसेस बाय कुठून करायचा आहे, तर मित्रांनो 37,593 वरून बँक निफ्टी बाय करा. मित्रांनो पुढील 1 ते 2 ट्रेडिंग सेशनमध्ये तुम्हाला वोलॅटिलिटी मार्केटमध्ये जास्त दिसेल, हे पण नोट करून ठेवा तुम्ही. बँक निफ्टी बाय अबव 37,593 वरून बँक निफ्टी बाय करा. त्या ठिकाणी 37,820 हे पहिलं टार्गेट भेटेल. त्यानंतर 37,980 हे टार्गेट भेटेल. त्यानंतर 38,060 च्या वरती जर बँक निफ्टी होल्ड झाला तर त्या ठिकाणी 38,200 टार्गेट भेटेल. आणि त्यानंतर 38,390 चं टार्गेट जे आहे ते काय होऊ शकतं तुम्हाला इझिली उद्या बँक निफ्टीमध्ये भेटू शकतो. मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. त्याचबरोबर तुमच्या सोशल मीडिया अकाउंट असेल, तुम्ही पण सोशल मीडियावर काम करत असाल, तुमच्या पेजला देखील आपला व्हिडिओ काय करा शेअर करा, जेणेकरून जास्तीत जास्त मराठी बांधवापर्यंत आपला व्हिडिओ पोहोचेल. धन्यवाद. थँक्यू.